शेतकऱ्यांचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना भावनिक पत्र शेतकऱ्यांकडून पाठवण्यात आलं. पत्राद्वारे मुंडेंना भावनिक साद घालण्यात आली. पदाचा फायदा जनतेला करून द्याल, शेतकऱ्यांना व्यक्त केली काळजी. शेतकऱ्यांना पत्राद्वारे ही काळजी व्यक्त केलेली आहे. यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळलाय, परंतु राज्याच्या कृषी मंत्री पदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला. तुम्ही म्हणालात की प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातील कोणी कृषी मंत्री पदावर विराजमान आहे. यावर्षी कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे दुष्काळामुळे शेतकरी होरपळला, परंतु राज्याच्या कृषीमंत्री पदावर आपण विराजमान असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला एक आशेचा किरण दिसला. तुम्ही म्हणालात की पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर मी सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही. तेव्हाच आम्हाला वाटले की आमच्या घरातील कोणी कृषीमंत्री पदावर विराजमान आहे. आपण शब्द पाळला, खरा करून दाखवला. राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी रुपये वितरित झाले. खूप खूप अभिनंदन. आपल्या बीड जिल्ह्यात 7 लाख शेतकऱ्यांना 241 कोटी रुपये मिळणार आहेत, त्याबद्दलही आपले हार्दिक अभिनंदन. आम्हाला खात्री आहे की आपल्या पदाचा आपण असाच फायदा गोरगरिबांना मिळवून द्याल. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.